हाय फ्रेंड्स, नमस्कार। कविता आईस्क्रीम रेसिपीजिन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहूया झटपट तयार होणारी आंबाड्याची भाजी। आणि ही आंबाड्याची भाजी आहे बघा, अशा प्रकारच्या आंबाड्याच्या भाजीचे पानं असतात, ते खोडून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि याला स्वच्छ धुवून पण घेतली आहे मी दोनदा। आणि आता यात थोडंसं ग्लासभर होईपर्यंत पाणी घालून ह्याला मी वाफून घेणार आहे, थोडंसं उकडून घेणार आहे ही भाजी। आणि झाकण ठेवून हिला एक 5 मिनिटे उकडून घेते भाजीला। हे अशा प्रकारे उकडलेली आहे आणि थोडंसं हिला खालीवरी करते मी, वरची थोडी राहिली होती आणि ही पण थोडी शिजवून घेते। आणि ही पूर्णपणे भाजी शिजवून घेतल्यानंतर आता गॅस बंद केला आहे आणि थोडं थंड होऊ देते झाकण ठेवून। आणि तुरीची डाळ मी कुकरमध्ये अशा प्रकारे शिजवून घेतलेली आहे। तुम्ही अशा प्रकारे किंवा अर्धवट कच्ची तुम्ही तुरीची डाळ शिजवून घेऊ शकता। आणि हे आहे फोडणीचं सामान, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा। मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत उभ्या, फक्त ठेसा नाही घातला, किंवा ठेसा पण घालू शकता। आणि ही आता आंबाड्याची भाजी थंड झालेली आहे आणि ह्याला आपल्याला आता पिळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। खूप आंबटपणा असतो आंबाड्याच्या भाजीमध्ये। आणि ही देवपूजेची प्लेट आहे ती खूप खराब झाली होती म्हणून मी त्याच्यामध्ये हे पाणी ओतत आहे। आणि तिला घासायचीसुद्धा गरज लागणार नाही, खूपच क्लीन निघून जाईल हे पाणी। जरी आंबाड्याच्या भाजी त्या प्लेटमध्ये ठेवलं तरी क्लीन निघून जाती। आणि हिला अजून एकदा मी स्वच्छ धुते म्हणजे पूर्णपणे आंबटपणा निघून जाते। आणि हे आंबट पाणी जर तुम्ही खराब, एखादं ॲल्युमिनियमचं पातेलं खराब झालं असेल किंवा कुकर खराब झाला असेल त्याच्यामध्ये हे आंबाड्याच्या भाजीचं पाणी टाकलं किंवा तांब्या पितळेच्या भांड्यांमध्ये टाकलं तरी ती भांडेसुद्धा ह्या पाण्याने स्वच्छ निघतात। म्हणून हे पाणी वेस्ट न घालता तुम्ही अशा प्रकारे ती भांडे स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता। मी कधी आंबाड्याची भाजी बनवली की ते पाणी देवाच्या प्लेटमध्ये टाकते, ती देवाची प्लेट एकदम स्वच्छ होऊन बसते न घासताच पूर्ण। आणि ही भाजी थोडीशी हाताला चिकट चिकट लागत आहे बघा, लगेच्या लगेच थोडीशी गरमच आहे, अजून पूर्णपणे थंड झाली नव्हती म्हणून असं थोडंसं फेस दिसत आहे। आंबटपणा भरपूर असतो म्हणून हे अशा प्रकारे दिसत आहे बघा, चिकट थोडीशी। पण डाळ मिक्स करून हिला मिक्सरच्या भांड्यात पण फिरवू शकता किंवा फिरकीनेसुद्धा घडसून घेऊ शकता तुम्ही ही भाजी। जर दाळांब्या दाळांब्या हव्या असतील तुरीच्या डाळीमध्ये तर अर्धवटच डाळ शिजवा पूर्ण। थोडी माझी जास्त शिजलेली आहे आणि मी हिचं वरणच बनवणार आहे। जर तुम्हाला थोडीशी घट्टसर भाजी बनवायची असेल तर तुम्ही डाळ थोडी अर्धवट कच्ची ठेवा, खूप छान लागते जर दाळांब्या असतील तर। आणि अशा प्रकारे घडसूनच घ्या रवीने, पण मी हिला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवलं आहे रवी। आणि लगेच मी गॅसवरती कढईमध्ये तेल पण घातलं आहे आवश्यकतेनुसार। आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातली आहे, मिक्स केलेलं होतं जिरे आणि मोहरी। लगेच कांदा घालते आहे, मिरच्या घालते आहे, लगेच हे सगळं सामान टाकून घेते मी फोडणीमध्ये। खूप छान लागतो कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या अशा प्रकारे ठेचून टाकलेले आहेत, किंवा तुम्ही ठेचा पण वापरू शकता। आणि लसूणसुद्धा मी थोडासा जाडसरच ठेचून घेतलेला आहे, बारीक कुठला नाही। आणि ह्याला छान आपण थोडंसं फ्राय होऊ देऊयात, कांदा लालसर होऊ देऊयात, मिरच्या पण छान तळू देऊयात तेलामध्ये। आणि मी याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालते, छान लागतात शेंगदाणे आंबाड्याच्या भाजीमध्ये। शेंगदाणे कोणी कोणी हरभऱ्याची डाळ पण टाकतं, ती पण छान लागते डाळंब्या डाळंब्या हरभऱ्याच्या डाळीच्या। शिजतानाच थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची। मी फोडणीमध्येच कोथिंबीर घातली आहे बघा थोडीशी। आणि याच्यामध्ये मी एक चमचाभर किचन किंग मसाला घालते, ह्याच्यामुळे छान चव येते आंबाड्याच्या भाजीला। ऑप्शनल आहे किचन किंग मसाला, ऑप्शनल आहे, कांदा पण ऑप्शनल आहे। जर कांदा आवडत नसेल भाजी वरण आंबाड्याच्या भाजीत तर नका घालू। आणि मी फोडणी घातलेली आहे, भाजी पूर्ण टाकलेली आहे मी कढईमध्ये, कांदा छान फ्राय झाला होता। आणि मस्त याला आपण आवश्यकतेनुसार तुम्ही थोडंसं कोमट पाणी घाला याच्यामध्ये। आणि ह्याला झाकण ठेवून मी छान एक 2-3 मिनिटं आणि 2-3 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे। आंबाड्याची भाजी किंवा वरण म्हणू शकता तुम्ही। तुम्ही पण अशा प्रकारे रेसिपी ट्राय करा आंबाड्याच्या भाजीचं वरण, तुम्हालाही खूप आवडेल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, रेसिपीला लाईक करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।